विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीमती भावना दीक्षित, उपशिक्षिका प्रताप विद्यामंदिर चोपडा, ई लर्निंग मध्ये तुमचं स्वागत करते. मित्रांनो, आपला इयत्ता 12वीचा संपूर्ण अभ्यासक्रम बदललेला आहे हे तुम्हाला माहितीच आहे. म्हणून आपल्याला आपल्या पाठ्यपुस्तकाची ओळख करून घ्यायची आहे, परिचय करून घ्यायचा आहे. आणि म्हणूनच आपण इयत्ता 12वी विषय मराठी या पाठ्यपुस्तकाची ओळख करून घेणार आहोत. मित्रांनो, हे पुस्तक माझ्या हातात पडलं ते व्हॉट्सअपच्या माध्यमातून, की ज्याचा श्री गणेश हा वर्गात व्हायला होता तो श्री गणेश मला व्हॉट्सअपवरतीच करावा लागला. मित्रांनो, पुस्तकाचं मुखपृष्ठ पाहिल्यानंतर त्याचा निळा रंग, जांभळ्या रंगातील मराठी हे नाव आणि गुलाबी रंगातील युग भारती हे नाव बघून मला या पुस्तकाने भुरळच घातली. वरती असलेला बालभारतीचा लोगो हा लोगो मला बालपणात घेऊन गेला. मला इयत्ता माझ्या पहिलीच्या वर्गाची आठवण झाली. देवा तुझे किती सुंदर आकाश या कवितेची आठवण झाली आणि मी बालपणातच रमले. मित्रांनो, आपल्या पाठ्यपुस्तकाचं पुढचं जे वैशिष्ट्य आहे, या पाठ्यपुस्तकावरती ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त अशा साहित्यिकांची 8 छायाचित्रे देण्यात आलेली आहेत. मित्रांनो, ज्ञानपीठ पुरस्कार म्हणजे काय हे तुम्हाला आधी समजून सांगावं लागेल. ज्ञानपीठ पुरस्कार हा भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च असा पुरस्कार आहे आणि हा पुरस्कार संविधानाच्या 8व्या सूचीमध्ये असलेल्या 22 भाषांपैकी कोणत्याही भाषेतील उत्कृष्ट साहित्य कृतीला दिला जातो. या पुरस्काराची सुरुवात 1965 पासून सुरू झाली आणि याचे संस्थापक होते प्रसिद्ध उद्योगपती श्री साहू शांतीप्रसाद जैन यांनी याची सुरुवात केली. मित्रांनो, या पुरस्काराचं स्वरूप पुढील प्रमाणे आहे. प्रशस्तीपत्र, वाग्देवतेची ब्रांझ मूर्ती आणि 11 लाखांचा धनादेश या पुरस्काराला दिला जातो. ही वाग्देवतेची मूर्ती म्हणजे धार येथील सरस्वती मंदिरातील प्रतिकृती आहे. आता हा भाग म्हणजे मध्य प्रदेश. या मूर्तीची प्रतिष्ठापना राजा भोज याने 1305 केली. चला तर मग आपण आता आपल्या पाठ्यपुस्तकावरील पुरस्कार प्राप्त अशा साहित्यिकांची ओळख करून घेऊया. मित्रांनो, पहिला जो पुरस्कार आहे तो 1965 गोविंद शंकर कुरूप यांना देण्यात आला. आपल्या पुस्तकावरती जी छायाचित्र दिली आहे त्याच्यातलं पहिलं जे छायाचित्र आहे ते ताराशंकर बंदोपाध्याय यांचं आहे. हे बंगाली साहित्य आहे. गणदेवता या कादंबरीला हा पुरस्कार मिळाला 1966. दुसरा पुरस्कार मिळाला उमाशंकर जोशी. गुजराती साहित्य निशिता हा काव्यसंग्रह 1967 त्यांना हा पुरस्कार मिळाला. तिसरा पुरस्कार आहे के व्यंकटप्पा पुटप्पा कन्नड साहित्य आणि रामायण दर्शनम या त्यांच्या काव्यसंग्रहाला हा पुरस्कार मिळालेला आहे. त्याच्या पुढचं चौथं जे छायाचित्र आहे सुमित्रा नंदन पंत, हिंदी साहित्यासाठी हा पुरस्कार देण्यात आला. चिदंबरा हा त्यांचा काव्यसंग्रह आणि 1968 हा पुरस्कार त्यांना मिळाला. पुढचं जे छायाचित्र आहे फिराक गोरखपुरी, उर्दू साहित्यासाठी हा पुरस्कार दिला गेला. गुल ए नगमा हा त्यांचा काव्यसंग्रह आणि त्याच्या पुढचं छायाचित्र जे आहे विश्वनाथ सत्यनारायण, तेलुगू साहित्य, रामायण कल्पवरिक्षमु या त्यांच्या काव्यसंग्रहाला हा पुरस्कार मिळाला. पुढचा पुरस्कार आहे वि स खांडेकर, मराठी साहित्य, ययाती या कादंबरीला हा पुरस्कार मिळाला. मित्रांनो, महाराष्ट्राचा अभिमान, मराठी माणसाचा अभिमान आहे. आणि शेवटचा जो पुरस्कार म्हणजे आपल्या पाठ्यपुस्तकावरील शेवटचं जे चित्र आहे, अमिताभ घोष इंग्रजीतील कसदार लेखनासाठी हा पुरस्कार त्यांना देण्यात आला. अशा या 8ही थोर विभूतींना माझं विनम्र अभिवादन. मित्रांनो, पाठ्यपुस्तकावरती आपण आणखी निरीक्षण केलं तर आपल्याला साहित्य कला आणि तंत्रज्ञान यांची सांगड घातलेली दिसून येते. म्हणजे भविष्याच्या करिअरच्या वाटा या ठिकाणी तरुणाई शोधताना आपल्याला दिसून येते. उदाहरणार्थ वक्तृत्व असेल, नंतर वृत्तलेखनातील चुका शोधणारी तरुणी या ठिकाणी दाखवलेली आहे. रेडिओ जॉकी आहे, नंतर दूरदर्शन दाखवलेलं आहे, मुलाखत घेणारे या ठिकाणी दाखवले, संगणकावर बसलेली तरुणी दाखवली. म्हणजेच
आधुनिक तंत्रज्ञानाचा भाषेद्वारे उपयोग करून आपल्या करिअरच्या संधी ती शोधण्यामध्ये मग्न झालेली मुले आपल्याला दिसून येतात. मित्रांनो, हा आपल्या मुखपृष्ठाची ओळख झाली. एकदा हे प्रवेशद्वार याच्यामध्ये आपण गेलो, या प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर गाभा आपल्याला सापडणार आहे आणि आपण कळसापर्यंत पोहोचणार आहे. चला तर मित्रांनो, आपण आता आपल्या पाठ्यपुस्तकाचं मलपृष्ठाची ओळख करून घेऊया. मलपृष्ठ म्हणजे शेवटचं पान. आता या ठिकाणी काही भाषांच्या लिपी देण्यात आल्या आहेत. उदाहरणार्थ मराठी, इंग्रजी, हिंदी, तेलुगू, उर्दू अशा या लिपीत. म्हणजे मराठी भाषा शिकण्याबरोबरच इतर एखादी भाषा मुलांनी शिकावी आणि त्या साहित्याचा आस्वाद घेऊन भविष्यात त्याचा उपयोग करावा असं अभ्यास मंडळाने या ठिकाणी सांगड घालण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. तसंच भाषेचा विकास आपल्याला टप्प्याटप्प्याने या ठिकाणी होताना दिसून येतोय. शिलालेख, ताम्रपट, दौटात, पोथी आणि त्यानंतर असलेला टाईपरायटर आणि संगणक असा हा विकास टप्प्याटप्प्याने दाखवलेला आहे. म्हणजेच उत्कृष्ट करिअर करून भाषेद्वारे त्यांना शासकीय नोकरी सुद्धा मिळू शकते असा या ठिकाणी या मलपृष्ठावरती दाखवले. मित्रांनो, आपण मुखपृष्ठ पाहिलं, मलपृष्ठ पाहिलं, आता अंतरंगाकडे वळूया. आता अंतरंग हे सहा भागांमध्ये आपल्या घटकांची विभागणी केलेली आहे. गद्य पद्य म्हणजे एक पहिला भाग, गद्य पद्य तीन गद्य तीन पद्य, दुसऱ्यामध्ये सुद्धा तीन गद्य आणि तीन पद्य या ठिकाणी देण्यात आले आहे. आणि जवळजवळ या सर्वांमधून, या पाठांमधून वैचारिक, ललित, विनोदी, चिंतनशील, अनुभव कथन आणि चरित्रात्मक लेखनांचा समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे. त्याच्या पुढचा भाग आहे कथालेखन. हा आपल्या पुस्तकातील नवीन भाग आहे. साहित्य प्रकार नवीन आहे. याच्यामध्ये दोन कथा दिल्या आहेत, शोध बप्पू काळे आणि गडी ही प्रतिमा इंगोले यांची कथा आहे. मित्रांनो, या कथा वाचताना आपण त्याच्यामध्ये एकरूप झाल्यासारखं वाटतं. आणि त्यानंतरचा चौथा भाग आहे उपयोजित मराठी. या उपयोजितमध्ये चार आपल्याला पाठ दिले आहेत. ते म्हणजे माहितीपत्रक, अहवाल लेखन, त्यानंतर वृत्तलेखन आणि मुलाखत असे चार भाग दिले. म्हणजे भाषिक कौशल्याद्वारा या क्षेत्रामध्ये त्यांना नोकरी मुलांना मिळू शकते. म्हणजे उत्तम त्यांना त्या ठिकाणी मुलाखत घेता आली, छानपैकी वृत्तलेखन करता आलं तर त्यांना करिअरच्या संधी मिळू शकतात. पुढचा भाग आहे या ठिकाणी व्याकरण आणि लेखन, प्रयोग, अलंकार, सामासिक शब्द आणि या ठिकाणी अलंकार वगैरे देण्यात आले. शिवाय निबंध लेखन सुद्धा आहे. निबंध लेखन हा प्रकार आपण पहिलीपासून अभ्यासलेला आहेच आणि त्यामुळे तुम्हाला तो चांगला लिहिता येणार आहे. त्यासाठी तुम्हाला वाचण्याची गरज आहे. मित्रांनो, जेवढं वाचन करा तेवढं निबंध लेखन तुम्हाला चांगलं करता येईल. म्हणून चांगली पुस्तकं वाचा, त्याच्यातील चांगल्या भागांची टिप्पणी करायची सवय तुम्ही लावा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला उत्कृष्ट निबंध लेखन करता येईल. सहावा भाग आहे परिशिष्टे. याच्यामध्ये शब्दार्थ, वाक्प्रचारांचे अर्थ, पारिभाषिक शब्द आणि साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त अशा साहित्यिकांच्या साहित्यकृती आणि त्यांची नावं दिलेली आहेत. म्हणजे एकंदरीत उपयोजित व्याकरण आणि परिशिष्टांचा अभ्यास करून स्पर्धा परीक्षांमध्ये मुलांना त्याचा उपयोग होईल. कारण या स्पर्धा परीक्षांमध्ये व्याकरण वगैरे मध्ये मुलं चुकत असतात, ते चुकणार नाही असं या ठिकाणी दाखवलं गेलेलं आहे. हे पुस्तक मला तर पाहून आनंद झाला, परंतु ज्यावेळेला तुम्ही वर्गात याल त्यावेळेला शिकताना अतिशय आनंद होणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर आपल्या वर्गांमध्ये यायचं आहे. पण त्याआधी आपण देवाला प्रार्थना करूया की हे देवा, माझ्या भारत देशावरचं हे संकट, कोरोनाचं संकट लवकरात लवकर दूर होऊन मुलांची किलबिल पुन्हा माझ्या वर्गामध्ये झाली पाहिजे आणि त्यासाठी प्रत्येकाने आपला आत्मविश्वास वाढवला पाहिजे. इतनी शक्ती हमे दे न दाता, मन का विश्वास कमजोर होना. धन्यवाद. या पुढचा भाग आपण पुढचा पाठ पुढच्या तासाला घेऊया.